विकास झाला नाही, ते विकास आमदार साहेबांनी ह्या 5 वर्षांमध्ये करून दाखवलेला आहे. रस्ते गटारी हा म्हणजे विकास नाही. तरुणाईंसाठी काय झालं? ज्याच्या खिशात पैसा त्यांना त्यांची मुलं शिकवायची. फारशी तर मुंडलिम केले सोपल साहेबांनी. फारशीमध्ये कोणी आमदारांनी स्वतःच फक्त कल्याण केले. टाटा बस असेल, एअर बस असेल, कित्येक उद्योग गुजरातला गेले. माझा वैयक्तिक आर एन शुगरला 300 टन ऊस गेलाय सर. एकही रुपया आमचं बिल दिलं नाही. एका मुलीची लग्न मुडली, आत्महत्या केल्या लोकांनी. शेतीमालाचे भाव घसरले तर सोयाबीनचा भाव काय मिळाला? आज 48.92 मिळाला. 48 रुपये तुम्हाला किती भाव मिळाला? 37.30 मिळाला. फेडरेशनच्या मार्केटमध्ये आणि अडत्यांच्या मार्केटमध्ये बाजार भावामध्ये 600 रुपयाचा फरक का? काय म्हणतोय मूड आणि मूड जो आहे तो जाणून घेण्यासाठी मी आलेलो आहे मराठवाड्याचं प्रवेशद्वार म्हणले जाणाऱ्या बार्शीमध्ये. बरं, दिवाळीची तयारी सुरू आहे ना, सुरू ठेवा. पण लोकशाहीच्या उत्सवाबरोबर दिवाळी देखील आपल्याला साजरी करायची या शंकाने, पण आज बार्शीतला मूड नेमका काय? बार्शीबद्दल जर बोलायचं झालं तर इथले विद्यमान आमदार आहेत राजेंद्र राऊत आणि दुसरीकडे त्यांना टफ फाईट देणार आहेत दिलीप सोपल. तसं इथं पक्षीय राजकारणापेक्षा गटातटाचं राजकारण फार मोठं आहे. चला लोकांशी बोलूयात आणि एकूण कसा आहे मार्केट, काय आहे मूड, चला जाणून घेऊया. काय म्हणते दिवाळी वगैरे तयारी? अजून काय नाही, उद्या परवा जीवन चालू होईल. होय ना, आता तसा माहोल जाणवत नाही ना दिवाळीचा. दिवाळी माहोल बरोबर. दुसरं आता बघतोय तुम्ही इलेक्शन, इलेक्शन आलं तोंडावर. तोंडावर आलं इथं काळ्याचं पाडर होऊन गेलं. काय म्हणते निवडणूक कशी आहे इकडची यंदाची? आज काय सांगता येत नाही. अंदाज काही नाही, अंदाज जमतोय का? हो जमतोय, म्हणजे 100%. हो आमच्या इथं कसं माहितीये का, आम्हाला कमळ कुठं घाट्या कुठं पंजाब काय नाही, काय पक्षाचं काहीच नाही. आज अशी परिस्थिती झाली की मुस्लिम समाजाचे प्रत्येक मतदार म्हणतात की आम्हाला नेता राजा भाऊ. बस काय नाव काका? प्रताप भोजबा लोखंडे. प्रताप दादा, काय म्हणतोय सध्या मूड तुमच्याकडे? झाली का घरी? जगदाळे मामाच्या खरेदीचा उद्या. जगदाळे मामाची संस्था आहे, तिथं ट्रोमा युनिट आहे. ट्रोमा युनिटला राजाभाऊ राऊतनं 25 लाख रुपये लोकवर्गणी करून दिले. फार मोठं काम केलंय, आम्हाला त्यांच्याबद्दल नितांत अभिमान आहे. पण लोक तर म्हणतात दिलीप सोपन दोघा जण छापकाट आहे. छापकाटा कसं असतं म्हणजे छापकाटा? असा टाकला की वरची वर एक जण जेलतोय, खाली एक जण टाकतोय. नमस्कार काका. नमस्कार. बरं बरं, काय चाललंय सध्या? सध्या आपला व्यवसाय दुधाचा. होय ना, व्यवसाय दुधाचा. काय भाव मिळतो दुधाला? आता 50-60 रुपये भाव आहे. बरं बरं, अशा खाजगी लोकांकडे सरकारी भाव काही नाही. 22 रुपये गायला, 20 का 22 रुपये गायला भाव देतात. शेती मालाला भाव नाही, काय नाही. रोज रोज 8-8 दिवस शहरात पाणी प्यायला येत नाही. लोक वाईट कोण गेलेत? अरे काय होणार राजाभाऊ, मेरे को समज मी नाही यार. का तिकीट बन मत वापस अपक्ष खडे देंगे क्या? मतलब मेरे को ऐसा सुनने में आया कि वो शिवसेना में जा रहे शिंदेगढ़. शिंदेगढ़ में जाएंगे. जाएंगे वो? जाएंगे. हाँ, वहाँ से धनुष चलेंगे. धनुष चलेंगे. तो बराबर लगता क्या बांध? फिर बैठना है मंगता बांध. हाँ बैठ जाएगा मौके पे चौका. देखते देखते लगना ही है. लगना ही है. चाचा का कॉन्फिडेंस है एकदम जोरदार. चला आणखीन पुढे जाऊयात. नमस्कार. काय कुठल्या बार्शीचे का? अकलूज. अकलूजचे का? काय सध्या राज्यातला माहोल? महाविकास आघाडी की महायुती? काय आता जे आहे ते आहे. ते ठरवायचं तुम्हीच? ठरवणार, ते ठरवणार म्हणले. हा, रिक्षा चालक मंडळी. पण सध्या होत आहे धंदा पाणी वगैरे सगळं? आता कर्णधार भागच आहे. होय की दिवसाला दिवसासाठी काय निघते? मग आता 500-700 रुपये घर परपंचाला पाच झाली. आणि मग डिझेल पेट्रोल जाऊन सगळं? हा, डिझेल पेट्रोल सोडून. हा, पण दिवसाला काम करायला लागतं. करावंच लागतं. कोणा आमदार इथले? राजेंद्र विठ्ठल राऊत. होय का? करतात का मदत? मदत? आता हे रस्त्याचं काम मला जसं कळतंय तसं कधी झालेलं नव्हतं. आज ही रिक्षा माझ्यापाशी शोरूम आली. पहिल्यांदा गाडी स्क्रॅप होती. 400 बोळस परण रोड आली पूर्ण मशान भूमी. भाडं जर घेऊन जायचं म्हणलं, लोकांनी 100 जरी दिले तर आम्ही जात नव्हतो. आता 30 दिले तर आम्ही त्या रोडला जातो. हा तर विकास केलाय ना. लॉजिक आहे. लॉजिक. सोपल साहेबांना जनतेने 6 टर्म संधी दिली. 6 टर्म. आणि या 6 टर्म मध्ये त्यांनी प्रत्येक भाषणामध्ये सांगितलं होतं मी बार्शीची बारामती करतो. बर.
परंतु त्यांनी काय बारशीची बारामती काय केली नाही। बारशी में जितने भी हमारे समाज के काम थे वो हमारे आमदार ने करे हुए, ऐसा कुछ नहीं। रस्ते भी से सब बनाए हुए, रस्ते भी से सब अच्छा है, सब कुछ अच्छा चल रहा है। अभी जो टिकट आप फाइनल होने के बाद देखेंगे। इतक्या वर्षापासून बारशी बघताय तुम्ही, बदललं का? हो बदललं, 100% बदललं। काय काम झाली सांगा? रस्त्याचे काम झाले, ड्रेनेज गटर झाली, समजे झाले, गटर वॉटर मीटर मिटलाय तुमच्याकडचं? ओके ओके, एकदम ओके। थँक्यू। कोण येतोय म्हणजे? महाविकास आघाडी येईल असं वाटतं। अंदाजे म्हणजे येणारच, बदल आहे असं म्हणतो, बदल होणारच, होणार 100% 100% होणार। काय चाललं? काय नाही, व्यवसाय चाललाय। काय 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 असतं, काय काय विकतंय? खुरपे, घडगी, कुराडी, कुदळ। बरोबर बरोबर। काय सध्या सरकारने केलं काय तुमच्यासाठी? सध्या तर काय नाही, अजून ती लाडकी बहीण केलंय की होय का? तुम्ही लाभ घेतला त्याचा? म्हणजे केलं होतं मी, पण मला नाही मिळाले। नाही मिळालं? कुठं अडचण कुठं मिळतं? काय म्हणजे दोनदा फॉर्म दिले पण नाही। बर, मग काय झालं? फेल झालं? फेल झालं। बर, मग तुम्ही परत तपास नाही केला का? केला पण म्हणले की नाही आले पैसे। असं नाही आले तर म्हणजे मंजूर पण झाला का फॉर्म तुमचा? मंजूर पण नाही, म्हणजे काय विशेषच नाही। विशेष दाखव म्हणजे ही आहे बारशी। आणि जसं मी म्हणलं की बारशीची सरशी, त्या या सरशीमध्ये नेमकं कोण विजयी होतोय हे बघणं फार महत्वाचं ठरणार आहे। त्यामुळे पाहूयात जनतेचा हा सगळा मूड जाणून घेतल्यानंतर मी जाणार आहे माझ्या शोच्या चौकटीत, जिथे असतील सत्ताधारी, जिथे असतील विरोधक, जे विकासाबद्दलचे दावे करतील, शिवाय विरोधक विकास जर झाला नसेल तर दावे खोडून काढतील। आणि त्यातच आपल्याला कळेल मूड बारशीचा, मूड महाराष्ट्राचा। तर मंडळी, बारशी विधानसभा मतदारसंघात आपण बाजारपेठेत सर्वसामान्य लोकांशी चर्चा केली, त्यांचा मूड जाणून घेतला, त्यांचे प्रश्न जाणून घेतले। तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे बारशी मतदारसंघ, विधानसभा मतदारसंघ व्यक्ती केंद्रित राजकीय मतदारसंघ म्हणून याला ओळखलं जातं। इथं पक्षाचा तसा विषय नाही, गटांचं राजकारण इथे मोठ्या प्रमाणात दिसून येतं असं कायम बारशीच्या बाबतीत बोललं जातं। गेल्या काही कालावधीत आपण जर बघितलं तर आरक्षणाचा विषय असेल, समाजकारण असेल, या विषयाला घेऊन हा मतदारसंघ चर्चेने ढवळून निघाला। तो देखील मुद्दा माझ्या चर्चेत येणार आहे। पण अर्थात आपण जर पाहिलं तर इथले विद्यमान आमदार आहेत अपक्ष आमदार राजेंद्र राऊत, जे ठामपणे सांगतायत की त्यांना महायुतीचा पाठिंबा आहे, आणि अर्थात देवेंद्र फडणवीसांचे निकटवर्तीय म्हणून देखील त्यांना ओळखलं जातं। बरं, त्यांना तगडी झुंज देण्यासाठी वंचितचे देखील उमेदवार या ठिकाणी रिंगणामध्ये उतरलेले आहेत। प्रहार देखील आता कुठला उमेदवार द्यावा या विषयाला घेऊन चर्चा करते आहे। आज मला अपेक्षित होतं की या सगळ्या गटातटाच्या चर्चेमध्ये महाविकास आघाडीकडनं बहुसंख्य उमेदवार या ठिकाणी उपस्थित राहतील, म्हणजे कार्यकर्ते उपस्थित राहतील, पण का कोणास ठाऊक। अजूनही मला काँग्रेसच्या वतीने एक दोन माणसं सोडली तर महाविकास आघाडीतले इतर घटक पक्ष चर्चेकरता या चर्चेत दिसत नाहीये। बघूया, वाट बघूया, कदाचित वेगवेगळे शिवसेनेचे आले। ओके, ओमराजांचे कार्यकर्ते तुम्ही, शिवसेनेचे मशाल ठाकरे गट मशाल, बरं ठीक आहे, ते आलेले, त्यांनी सांगितलंय, ते बाजूला लावून धरतील। चला मुद्द्यांना हात घालूयात, चर्चेला आपण सुरुवात करूयात। मी नेहमी माझ्या धाकटीतला प्रश्न विचारत असतो, पण मी आज माझा प्रश्न बदलतो। कायम आपण जर पाहिलं तर राजेंद्र राऊतांना एक आक्रमक आमदार म्हणून ओळखलं जातं, पण त्या आक्रमकपणे त्यांच्या मतदारसंघाचा म्हणजे बारशी विधानसभा मतदारसंघाचा विकास झालाय का, हा माझा पहिला प्रश्न असणार आहे। नेते दावा करतात कैक हजार कोटी त्यांनी इथं आणले, बरोबर ना? पण ते आणले, तो निधी आणला, विकासाचं काही मॉडेल जनतेकरता त्यांनी राबवलं का? निश्चितच, आज जर आपण बारशीमध्ये, आता मग असे म्हणला तुम्ही की सगळ्या शहरामध्ये मी प्रत्येकाच्या मत जाणण्यासाठी तुम्ही फिरलात, तर आपल्याला निश्चितच जाणून आलं असेल की ह्या शहरामध्ये काँक्रीट रस्ते कशा पद्धतीने झालेले आहेत। ह्याच्या आधीही तुम्ही बारशीत येऊन गेला असाल। आज जर आपण ह्या बारशीमध्ये बघितलं तर आजपर्यंत जे इतिहास झाला, विकास झाला नाही, ते विकास आमदार साहेबांनी ह्या 5 वर्षामध्ये करून दाखवलेला आहे। 4,000 कोटी रुपयाचा निधी ह्या शहरामध्ये आणून नागरिक सुविधा ज्या असतात, गटर असेल, रस्ते आणत, आज तुम्ही बघताय तर 296 कोटीची समांतर पाईपलाईन योजना, जेणेकरून भविष्यात आमच्या बारशी तालुक्याला पाण्याची अडचण येऊ नये, ही मोठी योजना ह्या ठिकाणी त्यांनी एक विकासाचा मोठा हेतू म्हणून या ठिकाणी आपल्याला बघायला मिळेल। मला सांगा, यांनी विकासाबद्दलचे जे दावे केले ते तुम्हाला पटतात का? बारशीमध्ये विकास झालाय का? त्यांनी निधीचे आकडे देखील स्पष्ट केले, त्याच्या पाठीमागच्या योजना देखील स्पष्ट केल्या, तुम्ही सहमत आहात का? विकासाचा दावा करत असताना या ठिकाणी रस्ते गटारे हा म्हणजे विकास नाही। तरुणाईंसाठी काय झालं? तरुणाईंसाठी या ठिकाणी उद्योग व्यवसाय मोठे उभा राहिलेत का? मोठ्या प्रमाणात इंडस्ट्री आहे, ताडसौंदर्य रोडला इंडस्ट्री आहे, बऱ्याच दिवसापासून इंडस्ट्रीचं प्लॉटचे वाटप झालेले आहेत,
पण त्या ठिकाणी इंडस्ट्री उभा राहिली नाही. मग आम्हाला असं या ठिकाणी मी शिवसेनेच्या माध्यमातून हा प्रश्न उपस्थित करतो की ते आम्हाला किती दिवसापर्यंत असे पारदर्शक पद्धतीनं इंडस्ट्रीचे बोर्ड दिसतील. आता या ठिकाणी सन्मान्य आमचे मित्र संदीपजी काकडे यांनी काय भूमिका या ठिकाणी मांडली, त्याच्यामधली बऱ्याच अंशी 70% भूमिका 80% भूमिका अतिशय करेक्ट आहेत. निधीचा थोडा त्यांनी घोळ केलेला आहे, निधीचा, कारण तो निधी 4,000 कोटीचा नाही, तो निधी जो आहे तो मला माहिती आहे कारण मी त्या प्रक्रियेमधला आहे, तो निधी 3-3.5 हजार कोटीचा आहे. निधी आला, खर्च झाला, तो मूर्त स्वरूपात दिसला, 70% दिसलेला आहे मूर्त स्वरूपामध्ये. अजून त्यांची बरीचशी कामं व्हायची आहेत. हे सरकार खाजगी शिक्षणावर भर देत आहे, ज्याच्या खिशात पैसा त्यानं त्यांची मुलं शिकवायची. मग या ठिकाणी बार्शी नगर परिषदेच्या 21 शाळांचा जो विकास आहे तो किती वर्षात झाला किंवा त्या नगरपालिकेच्या शाळेची अवस्था काय, त्याच्यावर 1 रुपया किती रुपया खर्च झाला याच्याबद्दल बी त्यांच्याकडनं कन्फर्मेशन घ्यायची. आज जरी निधी मंजूर केला असेल तर ते टेंडर कोणाचं आहे, तुम्ही कोणाला दिलं, ती लोक कोणाची आहेत, ते मटेरियल कोणाकडून आणलंय, तुमचाच मुरुम, तुमचीच खडी, तुमचा स्टील, गुट्टेदार तुमचा, ठेकेदार तुमचा, मग त्याच्यामध्ये आपल्या बार्शीकरणसाठी काय. दुसरा मुद्दा, आता हे जे कॉन्क्रिटीकरण झालंय तर कुठं असायला पाहिजे, समजा इथं झालंय पण जिथं कॉन्क्रिटीकरण आहे त्याच्यावरती डांबरीकरण, जो रस्ता चांगला आहे त्याच्यामध्ये डांबरीकरण, डबल 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 डबल, मग असं का. बार्शी मध्ये पहिले मी आमदारात स्वागत करतो, 70 वर्षांमध्ये 4 हजार कोटी जाण आला एकच आमदार आहेत. पण मला एवढं सांगायचं आहे, मला एक सांगायचं आहे, 4 हजार कोटी निधी कसा आणला, कसा वापरला गेला, तो कुणाला कामं दिली, कशी दिली गेली, कारण काम काम करताना मला काय वाटतं की त्यांनी 10 लोकांना काम दिल्या, 30 जर 2,000 लोकांना कामं दिली असती, 2,000 लोक आमची कामाला लागली असती. 25 वर्ष आमदार होते सोपल साहेब, त्यांनी काय केलं त्यांनी, तो प्रश्न विचारणार मी त्यांना. पण 25 वर्षात त्यांनी एकही कुणाला कामाला लावलेला नाही, एका पोराला कुठे कामाला लावलेला नाही. बरोबर आहे, बार्शीचं बारामती करतो म्हणाले होते, बार्शीचं बारामती करतो म्हणले, यांनी पण केलं का, बार्शीचं मुंडलिम केलंय त्यांनी. कुठलंही शहर कुठलाही भाग हा स्थिर आहे हे केव्हा लक्षात येतो, जेव्हा तिथल्या सगळ्या गरजा पूर्ण झालेल्या असतात. जगण्याची सगळ्यात महत्वाची गरज आहे ती म्हणजे 2 वेळेच्या भाकरीकरता आवश्यक असणारा रोजगार, त्यातनं मिळणारे पैसे, मिळणारा पगार. बरं, रोजगाराचा मुद्दा हा प्रत्येक मतदारसंघात उपस्थित होतो, म्हणून माझा चर्चेतला पहिला मुद्दा मी इथल्या रोजगाराचा घेतोय. सन्माननीय आमदारांनी, विद्यमान आमदारांनी रोजगाराच्या विषयाला घेऊन इथल्या जनतेकरता, मतदारांकरता केलं काय, सर्वसामान्यांच्या हाताला रोजगार मिळाला का. केंद्रात भाजपचं सरकार आहे, महायुतीचं सरकार महाराष्ट्रात येणार आहे, 100% पांडुरंग वल्लभ साहेबांनी जी मागणी केली आहे की तरुणांसाठी रोजगार, शैक्षणिक हा मान्य आहे आम्हाला, आणि ही त्यांचाही मुद्दा बरोबर आहे की इथल्या तरुणांना इथंच काम मिळायला पाहिजे. 1000% आमदारांच्या माध्यमातून ते काम येणाऱ्या काळात सुटणार आहे. येणारी पोलीस भरती होती ह्या वर्षी होणार होती, ते 9,000 काढणार होतं सरकार, ते राजीवराव त्यांच्या प्रयत्नामुळे 12,000 निघली. आणि त्यातल्या त्यात ज्या मुलांचं वय संपलं होतं, ज्या मुलांचं कोरोना काळामध्ये वय संपलं होतं, आणि त्यावेळेस फडणवीस सर म्हणले होते की आम्ही ज्या मुलांचं वय संपलेलं आहे अशा मुलांना संधी देऊ. तोच मराठा समाजाचा जर तरुण ओबीसी मध्ये आला तर त्याला 3 वर्ष अजून वय शिथिल होते, त्याबद्दल काय केलं फडणवीस साहेबांनी. बरं बरं ठीक आहे, घेतो. वाशिममध्ये दोन्ही आमदारांनी स्वतःच फक्त कल्याण केलंय, कुठल्याही कार्यकर्त्याचं काम केलं नाही. मला मनापासून सांगा वाटतंय, स्वतःची प्रॉपर्टी काम काम केलंय फक्त. एका आमदारानं पुण्यामध्ये केले आणि एका आमदारानं बर्शीमध्ये गेले. टाटा बस असेल, एअर बस असेल, कित्येक उद्योग गुजरातला गेले. गुजरातवर जाणाऱ्या उद्योगासाठी आपण या ठिकाणी भूमिका मांडलत का? जर पूर्णपणे भूमिका मांडत असतात तर या ठिकाणी आपल्याला अधिकार आहे. बार्शीतील टेक्सटाईल मिल ही नागपूर जिल्ह्यात बनवली जात आहे, त्या ठिकाणी सर्व एनओसी देऊन पूर्ण झालेले आहेत. ह्याबाबत देवेंद्र फडणवीसांचा जे हे चुकीचा निर्णय बार्शी बाबत झालं. माझा वैयक्तिक आर्यन शुगरला 300 टन ऊस गेलाय सर, 300 टन, एकही रुपया आमचं बिल दिलं नाही. एका मुलीची लग्न मोडली, आत्महत्या केल्या लोकांनी. तुम्ही विकासावर बोला आणि ती बह्या मगा म्हणला धुरळ उडतंय. आपलं एखादं घर बांधायला करलं असताना, जुनं घर पाडित असताना दुर्लभ बंद करायचं. मेडिकल मध्ये औषध मिळतंय का ते आम्ही मारू. विकासावर बोला. आता बार्शी शहरामध्ये जवळजवळ नवीन 25-30% उद्योग सुरू झालेले आहेत, त्याच्यामध्ये मागासवर्गीयांच्यासाठी सुद्धा देखील काही जागा राखीव आहेत. मागासवर्गीयांसाठी सुद्धा तिथं प्लॉट अलॉटमेंट झालेले आहेत आणि जवळजवळ तिथं लाईटची सोय झालेली आहे,
बाकी फक्त थोडं पाण्याचं राहिलेलं आहे, पाण्याचं झालं की अजून त्यामध्ये उद्योगामध्ये वाढ होणार आहे. मी आता मुद्दा घेतोय शेतकऱ्यांचा. इथे देखील शेतकरी आहेत आणि शेतकरी त्यांचं धान पिकवतात. धानाच्या पिकाच्या भावाचा विषय असेल, शेतकऱ्यांच्या जमिनीपर्यंत जाण्याचा रस्त्याचा मुद्दा असेल, या सगळ्या विषयाला घेऊन चर्चा होणं फार आवश्यक आहे. विद्यमान आमदारांनी शेतकऱ्यांसाठी केलं काय हो? नाही प्रश्न नाही, शेतकऱ्यांसाठी केलं काय? आमदार साहेबांनी शेतकऱ्यांसाठी जर इथं काय केलं असेल, 30 वर्षांमध्ये जी माझ्या आमदाराला जमलं नाही ती ह्या विद्यमान आमदारानं करून दाखवलं. मी मागाशीच आपल्याला सांगितलं की उपसा सिंचन योजना 30 वर्षापासून रखडलेली योजना, ती आमदार झाल्यानंतर या ठिकाणी चालू केली आणि कमीत कमी 50,000 हेक्टर जमीन ओलीदाखाली येणार आहे. भविष्यात 1,00,000 हेक्टर जमीन ओलीदाखाली येणार आहे. त्या टायमाला शेतीमालाचे भाव घसरले होते सोयाबीनचा, त्या व्यथा समजूनच फडणवीस साहेब माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्याशी चर्चा करून लवकरात लवकर फेडरेशनच्या माध्यमातून सोयाबीन खरेदी केंद्र चालू करावं, ही मागणी आमदार साहेबांनी मागणी मांडली. प्रामुख्याने मिळालं आज 48,092 रुपये. त्यांनी सांगितलं फेडरेशनला जाऊन चेक करा, 42 रुपये भाव मिळालाय सोयाबीनला. खरंय का? तसं नाही. किती जाहीर केलाय? किती जाहीर केलाय? 800 केली किती गेलाय? आम्ही 5,000 देऊ त्यांना. किती घ्यायचे देतो? 2,000-3,000 पोच देतो त्यांना. कुणाला घ्यायचं? तुम्हाला किती भाव मिळाला? 3700 मिळाला. ते म्हणतात 3300 रुपये भाव मिळाला. 3300 रुपये भाव मिळाला. फेडरेशनच्या मार्केटमध्ये आणि अडत्यांच्या मार्केटमध्ये बाजार भावामध्ये 600 रुपयाचा फरक का? सर्वात महत्वाचा मुद्दा आहे. फेडरेशनमध्ये चालणी आहे, बऱ्याच गोष्टी आहेत, आम्ही ग्राह्य धरू. याच्या ठिकाणी आम्ही 4546 आम्हाला मान्य होईल, पण 41-42 मान्य होणार नाही. त्यांना जर रेट मध्ये फरक वाटतो फेडरेशनला घाला ना माल, तुम्ही कसला आरत्याला ही करता? सोयाबीनची फेडरेशनची पावती आहे. कॅमेऱ्यात बरोबर कॅमेऱ्यात घ्या, कॅमेऱ्यात 48,092 रुपये भाव आहे. हे पावती दाखवतात, ज्यांना भाव मिळाला नाही असं हे म्हणतात. मंडळी इतरही काही मुद्दे ज्याला घेऊन मला चर्चा करायची आहे चर्चा करायची, पण वेळ माझी ब्रेकची झालेली, ब्रेक घेऊयात आणि ब्रेक नंतर इतरही मुद्दे असतील ज्याला घेऊन मी चर्चा करेन. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. आपल्या सगळ्यांचं स्वागत. बार्शी विधानसभा मतदारसंघात आपण आहोत. मी जसं यापूर्वी म्हणालो, बार्शी विधानसभा मतदारसंघ गेल्या 8-9 महिन्यापासून जोरदार चर्चेत आहे. इथलं सामाजिक वातावरण जे आहे, वेगवेगळ्या कप्प्यांमधलं वातावरण जे, ते ढवळून निघालेलं आहे. ते का ढवळून निघालं तर आरक्षणाचा मुद्दा वारंवार समोर येताना दिसतोय. मग तो मराठा आरक्षणाचा मुद्दा असेल, मुस्लिम आरक्षणाचा मुद्दा असेल, मराठ्यांविरुद्ध ओबीसींचा मुद्दा असेल, त्याचबरोबर इतरही काही मुद्दे असतील ते समोर येताना दिसतात. पण मला इथे या विषयाला घेऊन दोन गट हे असं ठामपणे सांगताना दिसतात की हो, आरक्षण मिळालं पाहिजे, समाजाचं कल्याण झालं पाहिजे, आम्ही देखील सहमत आहोत. पण चला तुमची भूमिका जाणून घेतो मी. सांगा नेते काय म्हणणं आहे तुमचं? सर्व समाज बांधवांना जय जिजाऊ जय शिवराय. मराठा समाजाच्या आरक्षणाचा मुद्दा हा या महाराष्ट्रामधला ज्वलंत प्रश्न हा अंतरवाली सराटीमध्ये येणाऱ्या काळामध्ये मराठा समाजाच्या आरक्षणाचा मुद्दा या बार्शी तालुक्यामध्ये जरंगे पाटील जे सांगतील त्या पद्धतीनं होणार आणि त्याच दिशेनं मराठा समाज या बार्शी तालुक्यामधला जरंगे पाटील ज्या मार्गानं जायला सांगतील त्या मार्गानं जाणार. मला सांगा सध्याचं तुमचं समाजकारण किंवा इथलं जे काही सामाजिक वातावरण आहे ते नेमकं कोणाच्या बाजूने कोणाच्या विरोधात जाणार? एक मिनिट सगळ्यांनी अगोदर लक्षात घ्यावं की सामाजिक जे वातावरण आहे इथलं ते एकदम चांगलं, सगळं भावांचं सगळं सवंगड्याचं वातावरण आहे. आणि मला खात्री आहे, आम्हा सर्व मराठा समाजाला खात्री आहे की ज्यावेळेस 2024 ची निवडणूक होईल त्यानंतर ज्यावेळेस मराठा आरक्षणावर अधिवेशन होईल त्यावेळेस मराठा आरक्षणाच्या बाजूने हातवार करणारा महाराष्ट्रातील पहिला पट्टे आमदार राजबोरा होता साहेब. या आरक्षणाच्या बाबतीत एकनाथजी शिंदे साहेब मुख्यमंत्री यांनी 2 दिवसात आरक्षण देऊ आणि छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेऊन पूर्ण आपल्या मराठा मावळ्याला त्यांनी माघारी पाठवलं. 2 दिवसाचं 2 महिने झालं, याच्यावर हे काय बोलणार आहेत? GR काढणार आहेत, आरक्षण दिलं जाईल म्हणजे पूर्णपणे. सांगा इथे प्रस्थापितांना धक्का बसेल की विस्थापित निवडून येतील काय नेमकं? नाही, विस्थापित. महाराष्ट्रामध्ये ओबीसी SC ST मराठा कधी अंतर्गत वादात नव्हता, राजकारणाच्या नादी लागून कधी येणार बी नाही. पण लोकसभेला वर्क फ्रॉम होम लोकांनी केलंय, विधानसभेला बी वर्क फ्रॉम होमच होणार. मनोज दादांची भूमिका काय? की विधानसभेमध्ये मराठ्यांचे आमदार वाढले पाहिजेत आणि मराठ्यांना तिथं
मराठींची बाजू मांडणार तिथं यायला पाहिजे. मग महाराष्ट्रातलेच नव्हे तर आपल्या या बार्शी तालुक्यातले जे मराठी आहेत, मनोज दादा दारंगे पाटलांनी जे आदेश देतील ते आदेश दिल्यानंतर मराठ्यांचा आमदार निवडून देतील का दुसऱ्या जातीचा निवडून देतील, हा साधा प्रश्न आहे. महाराष्ट्र शासनाने मराठ्यांना 10% आरक्षण दिलेलं आहे आणि ते 100% सुप्रीम कोर्टात टिकणार. आरक्षणाच्या बाबतीत मी एवढं सांगू इच्छितो की दारंगे पाटील साहेबांनी आजपर्यंतचा लढा हा रस्त्यावर लढला, पण तोच रस्त्याचा लढा हा संविधानिक पद्धतीनं संसदेत न्यायचं काम आमदार राजेंद्र राऊत यांनी केलं. मी वेगवेगळी मतं वेगवेगळ्या विषयांना घेऊन मी चर्चा केली, शिवाय जो इथे या मतदारसंघातला ज्वलंत मुद्दा होता त्यावर देखील मी मतं जाणून घेण्याचा प्रयत्न केला. काही म्हणतात प्रस्थापित, काही म्हणतात विस्थापित, काही म्हणतात बदल, त्यामुळे बघूयात. वाट बघावी लागेल की जेव्हा मतदार मतदान करतील तेव्हा नेमकं इथल्या आमदारकीच्या सिंहासनावर कोण बसतं हे लवकरच आपल्याला कळेल, कारण तोच असेल मूड महाराष्ट्राचा. यानंतर जाणार आहे मी पुढल्या मतदारसंघात जाणून घेण्याकरता.